नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आपण बघू शकता की बैलपोळ्याचा आणि तान्हापोळ्याचा जो सेलिब्रेशन आहे तो बुटीबोरी वासियांमध्ये आणि बुटीबोरींच्या लोकांच्या मनामध्ये किती उत्साहाने भरलेला आहे. तर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि बैलपोळा याचं खूप जास्त महत्व आहे, कारण शेतकऱ्यांशी रिलेटेड बैलपोळा आणि तान्हापोळा आहे. कुठेतरी आदल्या दिवशी बैलपोळा साजरा करण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी तान्हापोळा साजरा करण्यात येतो. त्याच निमित्ताने आपण आहोत तान्हापोळ्याच्या निमित्ताने बुटीबोरी चौकामध्ये. आता आपण येथील नागरिकांचे महत्व जाणून घेऊ किंवा त्यांचे विचार जाणून घेऊ की ते तान्हापोळ्याबद्दल काय बोलतात. तुमचा तान्हापोळ्याबद्दल एक्सपिरियन्स काय बोलतो? बच्चों का उत्साह, मंदी की मार, किसान आत्महत्या, इसके बाद में भी जो बच्चों का उत्साह देखने को मिल रहा है, सच में अपने देश की बात ही कुछ अलग है. यानी इससे उत्साह से सारे बच्चे एकत्र होकर के जो तान्हापोळे की तैयारी करे हैं वो देखने लायक है. इस मंदी का असर, बाकी चीज़ों का असर अपने खेत, अपने किसानों के ऊपर बिल्कुल भी, मतलब वो इतने उत्साह से सब कुछ कर रहे हैं कि मतलब इसका कोई असर उन लोगों पर पड़ने वाला नहीं है. वो मेहनत करते हैं बेचारे, मेहनत करके सब अपना करते हैं. उनको एक ही मतलब किसानों का खास त्यौहार है पोला, जो वो इतने बढ़िया तरीके से सेलिब्रेट किए कि बस उनकी तारीफ करते आती. और यानी अपने देश का गौरव, आज का किसान अपने देश का गौरव है, अपने भारत माँ का गौरव है, अपने देश का गौरव है, बस. यांनी एक खूप छान मुद्दा आपल्या बाहेर आणलेला आहे की ते त्या बोलल्या आहेत की शेतकरी आत्महत्या. कुठेतरी पोळ्याच्या दिवशी जर आपण शेतकरी आत्महत्या बोलल्या बद्दल बोलल्या गेलं तर काय बोलावं हे समजत नाही. तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शेतकरी आत्महत्याबद्दल काय बोलाल? शेतकरी आत्महत्या याबद्दल बोलणार की मी आता जे काही सरकारचं धोरण चालू आहे ते शेतकऱ्याच्या हेतूने सकारात्मक पाहिजे होतं. त्याच्यामुळे सरकार शेतकऱ्यांना आता नैसर्गिक आपदा येते, त्यांच्या लोन परतफेड झाली पाहिजे, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, तर हे त्यांचे थांबू शकतात, शेतकऱ्यांचे प्रश्न थांबू शकतात. हेच माझं म्हणणं आहे. आत्महत्येपासून हे होऊ शकतो. यांनी एक मुद्दा काढलेला आहे की कुठेतरी सकारात्मक दृष्ट्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे. मला एक गोष्ट सांगा, आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काय बोलाल? माझं म्हणणं हे एक आहे की शेतकऱ्याची कर्ज आहे तर सरकार त्यासाठी कर्जासाठी काही शेतकऱ्यांना प्रॉफिट मिळत नाही आहे, कर्जमुक्त करत नाही आहे. कर्जमुक्त करतो म्हणून म्हणत आहे पण त्यातला 1% सुद्धा काही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे. तर त्यांनी कर्जमुक्त करावं, कर्जमुक्त केलं काही खत पुरवण्याचा पुरवठा करावं. या म्हणजे शेतकरी ज्या वेळेला रोवणी करतं, पेरणी करतं, त्यावेळेला काहीतरी त्यांनी कर्ज द्यायला पाहिजे आणि त्यांना सहकार्य करायला पाहिजे. तर ह्या शेतकऱ्यांची समोर जाऊन प्रगती होईल, तर शेतकरी समोर येईल, तर आत्महत्या होणार नाही. आपल्या सोबत आहेत पठाण भाभी, आपण त्यांना विचारू की मॅम आपको क्या लगता है की बुटीबोरी में किस वजह से पोला सेलिब्रेट होता है? बुटीबोरी में पोला तो बहुत अच्छे से सेलिब्रेट होता है. मुझे लगता है कि और ज्यादा पैमाने पर ये होना चाहिए, क्योंकि जो ये किसानों की मेहनत है ये दिखती नहीं है हम सबको, लेकिन ये जो किसान मेहनत करता है, पसीना बहाता है, इसके इनको इनका मेहनत का फल मिलना चाहिए. और मंदी की मार बहुत ज्यादा इनके ऊपर है, इन पर ध्यान देना चाहिए सरकार ने, और ये किसानों को बहुत ज्यादा ख्याल रखना चाहिए और पोला तो और ज्यादा अच्छे से मनाना चाहिए. पोला सेलिब्रेट होता है तो मला एक गोष्ट सांगा, हा पोला किती वर्षापासून इथे सेलिब्रेट होतो? इथे आमचे पंजोबा आते, माझ्या सासूबाईंचे वडील, ते पहिले चालवायचे शामरावजी पाचकोर, आणि आता सुभाषराव पाचकोर माझे मामसासरे आहे, ते इथे खूप वर्षापासून, आधीपासून, जेव्हापासून पुनर्वसन झालं तेव्हापासून मोठा पण पोळा चालवत आहे, बैलपोळा, आणि छोट्या मुलांचा पण बैलपोळा, आपला नंदी पोळा चालवत आहे. आणि ते हे खूप छान काम करत आहे, कारण की मुलांचा यामुळे उत्साह वाढतो. तिथे त्यांना पेन्सिल, वही, बुक, जे मुलांना जे आवडत्या वस्तू आहे त्या इथे वाटप होतात. आणि चॉकलेट, बिस्किट हे तर पोरांचं आवडीचं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू इथे वाटप होत असते. त्यामुळे मुलांना इथे मोठ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद पण खूप मिळत असते. आणि हे माझे मामसासरे खूप एक चांगलं काम करत आहे, मला त्यामुळे समाधान वाटतं. मॅम पोळ्याच्या दृष्टीने आपण नागरिकांना काय मेसेज देणार? चांगला पोळा व्हा, चांगलं शेतकऱ्यांसाठी चांगला मेसेज देते की बा शेतकऱ्यांना, सरकारने शेतकऱ्यांसाठी सपोर्ट करायचा, सर्व गोष्टींना त्यांचं लो हे असं ते सर्व हे करायचं, त्यांचे हर मेसेज पूर्ण करायला पाहिजे शेतकऱ्यांचे. आम लोकांपेक्षा शेतकऱ्यांना खूप हे मेहनत करायला लागती, शेतीपेक्षा शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष सरकारने द्यायला पाहिजे आम लोकांपेक्षा. आणि छान करतायत सर सुभाषरावचे पासपोर्ट एकदम मस्त करतायत, हे तर अच्छा छान. पोळ्यांचा उत्साह, मुलांचा सर्व इच्छा पूर्ण करतात, त्यांचा परिवार पण सपोर्ट करते, त्यांच्यामुळे त्यांचे परिवार बिरवार सर्व मी भेटून गेली, त्यांना योग्य रीतीने पार पडतात. त्यांनी सांगितलं की सर्व व्यवस्थित करा, सर्वांनी सारखं द्या, कोणाला राग नाही आला पाहिजे, असं काम नाही करायचं.
छान करा सर्व की सेलिब्रेट म्हणजे हा जो पोळा सेलिब्रेट होतो तो आपल्यामुळे होतो, तर याबद्दल आपण काय बोलाल? हा पोळा हा कास्तकाराचा मोठा सण आहे. हा पोळ्या दिवशी कास्तकार आपली बैल सजीव सुजीव करून मस्त थाटाभाटान पोळ्यात नेतात, मग नंतर घरी आणल्यावर त्याची हे होते जेवणी होते हे होते ते होते जेवण खाऊन त्याचं नंतर आपापल्या घरी सगळे लोकं बैल नेते सगळ्याच्या घरी नेते. नंतर दुसऱ्या दिवशी जो हा छोटा पोळा भरते हा एक पोळा भरायचा खूप उत्सव राहते म्हणून हा पोळा भरून येते. ताना पोळा भरवण्याचे उद्दिष्ट म्हणजे लहान मुलांना खूप हौस असतात, त्याच्यामुळे तो पोळा भरण्यात येते, त्यांना खूप आनंद होतो सर. आणि त्यांच्यामुळे आम्हाला पण आनंद होतो. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. पाचपोर भवनमध्ये परिवर्तन महिला समितीने पाचपोर परिवारासह आपला तानापोळा साजरा केला. आपण बघू शकता की त्याचे काही दृश्य. राजाची कन्या आहे दोघ